नाही चर्चा मला वाटतं बातम्यांमधूनच कुठेतरी आली आणि बातम्यांमध्येच होत आहे. या चर्चेवर तुम्ही तरी विश्वास ठेवू नका. जेव्हा त्याला यायचं असेल, जर यायचं असेल तर तो तसं सांगेल, पण हे काय कुठून तरी कोणीतरी अफवा सुरू करतं आणि ते आपण कॅरी फॉरवर्ड करतो ते चुकीचं आहे. कामात आम्ही फिरतोय, ते अजून राजकारणात व्यस्त आहे. तुम्ही आता हिंद माता आहे, त्याचबरोबर गांधी मार्केट आहे, खास करून तुमच्या प्रयत्नातून ह्या वर्षी पाणी साचलं गेलेलं नाही आहे, कारण एक वेगळी संकल्पना राबवली गेली होल्डिंग स्टॉकची, या ठिकाणी राबवली, त्या ठिकाणी मिनी पंप स्टेशन राबवलं गेलं, अजून अनेक ठिकाणी अशा प्रकारची मुंबई स्थिती आहे, कशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे. आपण आता बघितलं असेल गांधी मार्केटला आपण गेलो आणि अनेक वर्ष जिथे हिंद माता परिसर, जिथे आपण पण यायचं आम्ही पण यायचो आणि कधी ना कधीतरी छातीपर्यंत पाणी भरलेलं असायचं, मग काही आपण इंटरव्हेन्शन्स केले, ब्रिमस्टो वाढ केल्यानंतर गुडघ्यापर्यंत पाणी भरलं असायचं. तिथे आल्यानंतर आमचे अनेकदा आपण पण बघितलेलं आहे की खूप वेळा असा प्रश्न असायचा की हे किती दिवस चालणार. मुंबईसारख्या शहरामध्ये भौगोलिक परिस्थिती हिंद माताची अशी होती, आधी 100 वर्षापूर्वी तलाव होता, पण आता हे कारण सतत आपण देऊन काही चालणार नाही, लोकांना जो त्रास व्हायचा त्याला काहीतरी एक तोडगा काढणं गरजेचं होतं. त्यावेळी गांधी मार्केटच्या तिथे आपण पंपिंग स्टेशन एक केलं, सम पंप्स केलेले तिथे, आणि इथे आल्यानंतर हिंद मातामध्ये आपण जे एमडीएफएच्या सोबत जे फुटबॉलचं मैदान होतं, सेंट झेवियर्सचं मैदान, तिथे दोन मोठे अंडरग्राऊंड होल्डिंग टँक्स हे केले, जिथे आपण आता उभे आहोत तिथे एक अंडरग्राऊंड रेन वॉटर होल्डिंग टँक आहे. मागे पूर्ण साधारण 60% काम झालेलं आहे. तसंच प्रमोद महाजन उद्यान इथून मायक्रो टनलिंग करून तिथपर्यंत नेलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण मुंबईत करत होतो, त्यावेळी आपण अनेकदा आलेलो आहे, मला वाटतं प्रत्येक महिन्यात येऊन ह्याचा पाठपुरावा घेतलेला आहे. पण ह्यावेळी मला आनंद ह्या गोष्टीचा झाला की हिंद माता जो एक ऐतिहासिक परिसर आहे, पाऊस पडला की आपण पण यायचं आम्ही पण यायचो, ह्यावेळी यायची गरज नाही पडली कारण पाणी तुंबलं नाही. ह्याच्यात हे मी काही स्वतःचं श्रेय सांगणार नाही, अर्थात ठीक आहे आयडिया वगैरे आम्ही काही काही वेगळ्या वेगळ्या करत असतो, आमच्या स्थानिक नगरसेवक उर्मिलाताई असतील, श्रद्धाताई असतील, ह्या दोघींनी देखील पाठपुरावा केला, पण खास करून आमचे बीएमसीचे सगळे जे इंजिनियर आहेत त्यांनी पूर्णपणे जोर लावून इथे काम केलेलं आहे. आणि ह्यावर्षी आपण त्याचा इम्पॅक्ट बघतोय गांधी मार्केटमध्ये देखील. जसं आज माझं स्वागत झालं, अनेकदा असं व्हायचं की त्या दुकानांमध्ये असेल, आजूबाजूच्या घरांमध्ये असेल, पाणी तुंबायचं, पाणी साचून राहायचं. इथे यावेळी कुठेही ट्रॅफिक थांबला नाही ना पाणी तुंबलं होतं. त्याचबरोबर कोस्टल रोडची देखील पाहणी करताय, मोठ्या प्रमाणात टनेलचं काम देखील पूर्णत्वास आलेलं आहे, काय अपेक्षा आहे कधीपर्यंत टनेलचा? एक आनंद मला या गोष्टीचा की जे टनेल बोरिंग मशीन आहे त्याचं नाव मी सुचवलेलं मावळा म्हणून, तो मावळा जोरात काम करत आहे, वेळेपेक्षा लवकर काम पूर्ण होईल ह्याची अपेक्षा आहे आणि तसं आपल्याला काम दिसत आहे. कोस्टल रोडचं काम हे देखील जिओ टेक्निकल सर्व्हे पासून आतापर्यंत प्रत्येक महिन्यात आम्ही पाणी करत आलेलो. गेल्या 1-1.5 महिन्यात थोडं वेगळं सर्कस चाललेली म्हणून काही जाणं झालं नाही, पण ठीक आहे, त्या सर्कसचं अजूनही लक्ष राजकारणावर आहे, मुंबईकडे कोणाचंच लक्ष नाही. आणि आम्ही हेच सुरू केलं की ठीक आहे, मुंबईत जिथे जिथे कामं सुरू आहेत आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य आहे की मुंबईकरांसाठी असेल किंवा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जिथे लोकांची हिताची कामं सुरू आहेत त्याची पाहणी करून वेळेवर ते पूर्ण होईल ह्याची जबाबदारी आपण घेणं गरजेचं आहे. आरे संदर्भात आपण लढत आहात, आरेच्या संदर्भात आज सुप्रीम कोर्टाने देखील काही दिलासदायक निर्णय दिलेला आहे की पुढची तारीख जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत झाडे तोडू नये, परंतु काय अपेक्षित वाटतं दिलासा? नक्की न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. आपण बघत असाल की आरेची जी जागा आहे, आजूबाजूला 808 एकरमध्ये आपण जंगल घोषित केलेलं आहे, वन घोषित केलेलं आहे. आरेचे पण जो मूलभूत प्रश्न आहे तो नुसतं झाडांचा नाही आहे, तिथे 5 किसा बिबटे राहतात, तसा आपला एक रिपोर्ट पण आलेला आहे, तो रिपोर्ट देखील आपण बघितला असेल पब्लिक डोमेनमध्ये आहे. कांजूरमार्गला जेव्हा आपण हलवत होतो, लाईन 3, लाईन 6, 4 आणि 14 ह्याची कामं कुठेही न थांबवता एकाच ठिकाणी कांजूरमार्गमध्ये आपण हे चारही डेपोज आणत होतो आणि मेट्रो भवन देखील आणत होतो. साधारणपणे लँड अक्विजिशनची जी कॉस्ट असते 2 ते 2.5 हजार कोटी चारही ठिकाणी येणार होती, 8 हजार ते 9 हजार कोटी आपण वाचवले असते. अजूनही माझं हेच मत आहे की ह्या चारही लाईनचं एकाच ठिकाणी जर झालं तर लँड अक्विजिशनची कॉस्ट कमी होईल, वाचू शकू तेवढे पैसे जनतेचे आपण, आणि एफिशियन्सी पण वाढेल. त्याबरोबर आज दीपक केसरकर यांनी एक गौप्यस्फोट केलेला आहे की मोदींना, पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर त्या तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे हे 15 दिवसानंतर राजीनामा देणार होते, परंतु नंतर वेळ वाढत गेला, त्यानंतर कसं आहे की 3 पक्ष बदलून झालेले आणि आता चौथ्या पक्षात पदार्पण करण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांवर किती विश्वास ठेवायचा हा आपण पण विचार केला पाहिजे. कारण गौप्यस्फोट जे काही करायचा प्रयत्न करतायत ते आता एवढी अनेक कारणं दिलीत ना की आता कसं झालं की आम्ही शिवसंवाद यात्रेत एका स्वागत किंवा एका सभेतून दुसऱ्या सभेत जाईपर्यंत कारण यांचं बदललेलं असतं. मुख्य गोष्ट हीच आहे की कोणालाही ही गद्दारी पटलेली नाही, महाराष्ट्राला गद्दारी कधी आवडत नाही. ज्या प्रकारची गद्दारी झालेली आहे अनेकदा मी बघितलेले, लोकांनी स्वतःचे पक्ष बदललेले आहेत, दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत, पण राजीनामा देण्याची डिसन्सी त्या लोकांमध्ये होती.
आत्ता आपण बघत असाल की हे सरकार बेकायदेशीर आहे, अडचण तर झालेलीच आहे. आपण बघाल कायद्याच्या बाजूनी पण हे बेकायदेशीर आहे, लोकांच्या मनात देखील बेकायदेशीर आहे. गद्दारी कोणाला पटणारी नाही आणि म्हणून कुठे ना कुठेतरी विषय बदलत राहायचे, गोलपोस्ट बदलत राहायचे, लोकांमध्ये संभ्रम वाढवत राहायचा, हा एक प्रयत्न सुरू आहे. मी एवढीच त्यांना पुन्हा एकदा विनंती करतोय, तुम्हाला तिथे राहायचं असेल आनंदात राहा, कोणी नाही म्हणत नाहीये, तरी देखील तिथे राहायचं असेल तुम्हाला आमदारकीचा राजीनामा द्या, निवडून येण्याचा प्रयत्न करा. जे काही जनता ठरवेल ते मान्य असेल आणि ज्यांना वाटत असेल की ही गद्दारी चुकीची झाली त्यांना मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले असतील हे मी पहिल्या दिवसापासून सांगितलं. कारण कुठे ना कुठेतरी आमचं ह्या लोकांवर प्रेम होतं, विश्वास होता आणि तो ह्यांनी मोडलेला आहे. कुठेतरी एकनाथ शिंदेना या संपूर्ण प्रकरणात मागे ठेवलं जाणार होतं आणि त्यामुळेच आम्ही हे पाऊल उचललं असे त्यांनी म्हटलं. नाही आता काय की सर्कसमध्ये कोण काय बोलायचं हे त्यांनी ठरवायचं असतं, पण लोकांचा विश्वास एका प्रामाणिक माणसावर आहे, उद्धव साहेबांवर आहे. आणि जसं मी सांगितलं ना की आम्ही यांच्यावर प्रेम आणि विश्वास ठेवलेला, तो ज्या प्रकारे यांनी मोडला त्याचं दुःख आम्हाला झालेलं आहे. आता गोलपोस्ट हे बदलत राहतील, त्यांच्या गोलपोस्टवर आम्ही गोल मारणं हे काही योग्य वाटत नाही. त्याच्यावर त्यांनी दावा केलेला आहे की उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडे सांगितलं की शिंदेना बाजूला ठेवा, त्यानंतर आम्ही सत्तेत यायला तयार आहोत. नाही आता त्यांच्या दाव्यांवर मी काय बोलू, ते दावे करत राहतील. माझं एकच आहे की तुम्हाला तिथे राहायचं असेल तर राजीनामा द्या, आमदारकीच्या निवडणुकीला सामोर या. असं म्हणजे की तुमची सुशांत सिंग प्रकरणामध्ये बदनामी करण्यात आली हे आम्ही मोदींना सांगितलं नरेंद्रांनी? नाही, जसं मी सांगितलं ना की आता अनेक वेगळ्या वेगळ्या विषयांवर ते बोलत राहतील. जसं मी त्या दिवशी पण बोललो ब्लू शर्ट घालतो म्हणून आज मी पांढरा शर्ट घालून आलो, नाहीतर ते ब्लू शर्टवर बोलले असते. आता कारणं एवढी काढतात ते, त्यांनी पहिल्या दिवसापासून आतापर्यंतची जी कारणं काढलेली आहेत थोडा तरी एक हे घ्यावा, आढावा घ्यावा. आणि चिठ्ठी कशी येते, माईक कसा खेचला जातो, खरा मुख्यमंत्री महाराष्ट्रात कोण आहे हे बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर औरंगाबादमध्ये ज्या ग्रामपंचायत निवडणूक झाल्या मराठवाड्यात, खास करून मराठवाड्या विभागामध्ये, त्यामध्ये शिवसेनेला यश मिळालं नाही परंतु शिंदे गटाला जास्त यश मिळालं. आणि आता भुमरे दावा करतायत की केवळ आदित्य ठाकरे यांना पाण्यासाठी पैठणमध्ये. चला आनंद आहे, आता ह्याच पॅटर्ननी आपण राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला समोर यावा. तुमची ताकद जर वाढली असेल तर खरोखर करा. एक शेवटचा प्रश्न असा आहे की तेजस ठाकरे लवकरच राजकारणात दिसतील अशी सकाळपासून चर्चा? नाही, धुरा जी आहे ते नाही, ही चर्चा मला वाटतं बातम्यांमधूनच कुठेतरी आली आणि बातम्यांमध्येच होत आहे. या चर्चेवर तुम्ही तरी विश्वास ठेवू नका. जेव्हा त्याला यायचं असेल, जर यायचं असेल तर तो तसं सांगेल, पण हे काय कुठून तरी कोणीतरी अफवा सुरू करतं आणि ती आपण कॅरी फॉरवर्ड करतो ते चुकीचं आहे. अरे बापरे, आता एवढं सगळं हिंदमाता एक ऐतिहासिक परिसर है जहां इसके इतिहास इसलिए जाना जाता था कि हर बार जब बारिश होती थी तो पानी यहां जमता था. गांधी मार्केट हो, हिंद माता हो, मिलन सभ्य हो, ये तीन ही जगहों पे हमने रेन वाटर के जो हार्वेस्टिंग टैंक्स है वो बनाए, अंडरग्राउंड होल्डिंग टैंक्स बनाए हैं. आज जहाँ हम खड़े हैं उसी स्लैब पे खड़े जहाँ नीचे एक होल्डिंग टैंक है, दूसरा टैंक का काम जारी है सेंट जेवियर्स मैदान में. वैसे ही प्रमोद महाजन उद्यान हो, गांधी मार्केट हो या मिलन सभ्य हो, वहाँ भी काम जारी है. पहली बार शायद यही हुआ होगा कि आपने भी देखा होगा कि हर बार जैसे बारिश में हम और आप दोनों इसी जगह जाते थे और रिपोर्टिंग करते थे और देखते थे कि जायजा लेते थे कि कैसे काम चल रहा है. पहली बार गांधी मार्केट हो, हिंद माता में हो, पानी भरा नहीं. यही उम्मीद रखता हूं कि मिलन सबवे का भी काम जो है अंडरग्राउंड रेन वाटर होल्डिंग टैंक का जल्द से जल्द पूरा हो ताकि वहां भी पानी भरे ना और जो भी जनता को असुविधा होती थी, जटिलताएं आती थी वो कम हो जाए. कांग्रेस का प्रोटेस्ट पूरे देश भर में चल रहा है, कैसे देखते हैं? राहुल गांधी को भी डिटेन कर दिया गया है, सोनिया गांधी भी अब मैदान में है. आप यही देख रहे हो कि देश भर में जहां जहां जो भी आवाज उठाई जा रही है उसे दबाने की कोशिश हो रही है. ये अगर लोकशाही हो तो किसी भी एक अल्टरनेट आवाज को डरने की जरूरत नहीं है. और मैं यही कहना चाहता हूं कि जो भी आवाज उठाना चाहते हैं, प्रश्न करना चाहते हैं, कहें तो वो तो हमारा अधिकार बनता है, हक है, तो हमें क्यों दबाया जा रहा है? यही सवाल आज देश में और अंतर्राष्ट्रीय जो अन्य देश है वहां पूछा जा रहा है. जिस तरह से केसरकर ने खुलासा किया है, किस तरह? नहीं, खुलासा नहीं, वो तो अभी सर्कस में कुछ भी बोलते जाए उसे हम क्यों रिस्पॉन्ड करें. धन्यवाद. थैंक यू. पण एक अजून बघा, कामात आम्ही फिरतोय, ते अजून राजकारणात व्यस्त आहेत. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.